चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल. प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे. सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा. मी साई कन्या विद्यालयामध्ये शिर्डी इयत्ता 5वीमध्ये शिकते. मी तुम्हाला कोंढाण्याची माहिती सांगणार आहे. रात्रीची वेळ होती. जिजामाता किल्ल्याकडे बघत होत्या. तो किल्ला अतिशय अवघड आणि मजबूत होता. त्या किल्ल्यावर मुघलांचा निशाण होता आणि त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा. आईसाहेब आपल्या मनात दंग होता. हा किल्ला काबर स्वराज्यात नाही, त्या त्यांच्यातच दंग होऊन गेला. आणि तिथे शिवबा आला आणि बघितलं. आपली आई तर किल्ल्याकडे बघतीये. आपल्या आईची इच्छा वाटतं. आणि शिवबाने विचारलं, आईसाहेब काय झालं तुम्हाला? आईसाहेब म्हणाल्या, शिवबा हे मुघलांचा निशाण हिरवा निशाण आम्हाला पोचलंय, ते तर आम्ही पण बघतो आहे शिवबा. अशी म्हणाली, आपली आईची इच्छा आहे आणि ती पूर्णच करायला पाहिजे. म्हणून शिवबाने सगळ्या मावळ्यांना एकत्र बोलून घेतलं आणि विचारलं, कोण जाणार हा कोंढाणा किल्ला लढायला, कोण जिंकणार? पण कोणी नाही आलं. नंतर एक मावळा उठला आणि म्हणाला, मी जाणार तो कोंढाणा किल्ला लढायला, मी जिंकणार. कोण होता हा मावळा? सगळ्यांना आश्चर्य झालं. त्याच्या मावळ्याचं नाव होतं तानाजी. अतिशय अवघड आणि खेळपट्टू होता महाराजांचा. आणि म्हणाला, तो आला आणि त्याच्या मागे त्याचा धाकटा भाऊ सूर्यजी आला. आणि ते दोघं एकदम लांब लक्ष्मणाने भाऊ होते. आणि मग तानाजीने आपल्या रायबाची लग्नाची पत्रिका दिली. मग शिवाजी महाराज म्हणाले, हे काम मी दुसऱ्या कोणाला देतो? तानाजी म्हणाला, नाही, आधी लग्न कोंढाणाचं आणि मग माझ्या रायबाचं. आपल्या शिवाजी महाराजांची इच्छा म्हणून त्याने आपल्या मुलाचं लग्नही बाजूला सोडलं होतं. आणि मग मध्यरात्र झाली. तानाजी आणि 500 मावळे भिंतीवरून जायचं म्हणजे कसं? त्याला फक्त 2 दरवाजे होते, पण ते अतिशय अवघड होते. म्हणून तानाजी म्हणाला, हीच त्याने बाजू निवडली. आणि मग तानाजीने आपली घोरपट आणली होती, ती फेकली. तोंडात ती काय चांगली चिटकलीच नाही. आणि मग तानाजी म्हणाला, ए नारायणी, तू जर का आता चिटकली नाही ना तर कच्च्या भाकरी संग खाईन तुला. मग काय, घोरपटच चिटकली. मग सगळे मावळे गेले. किल्ल्याचा किल्लेदार होता उदयभान. आणि उदयभान बशीर होता. आणि मग सैनिकांना आवाज आला, लढाई झाली. ही गोष्ट उदयभानना समजली. मग उदयभानना खूप चिडला आणि उदयभानाला लढाई झाली. आणि मग उदयभानच्या तलवारीने तानाजीची धारच तुटली. सगळे पळाले, पळाले, पळा. तानाजीची धार तुटली, पळाले, पळा. आणि मग सूर्यजी आला आणि दोरच कापले. म्हणाल, काय बाबासाहेब पळताय? अरे हिंमत असेल तर चला, आईचं दूध पिलं असेल तर चला. सैनिक आले लढायला. आणि मग तानाजीने आपला फेटा काढून बांधला आणि लढाई झाली. आणि गड जिंकला, पण तानाजीचा मृत्यू झाला. मग तिथं शिवाजी महाराज बघत होते, कावर नाही ते जळते. आणि मग ते जळवलं आणि बघितलं, अरे गड जिंकला. आणि मग सूर्याजी दुसऱ्या दिवशी महालात आला आणि विचारलं, अरे तानाजी कुठे आहे? सूर्याजी संग तानाजी नाही, असं कसं काय? तानाजी कुठे आहे? तानाजी कुठे आहे? आणि मग बघितल्यावर विचारलं, तानाजी कुठे आहे? आणि मग सूर्याजीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाले की ना, तानाजी आपल्याला सोडून गेला. शूर शत्रू संग लढता लढता तानाजी आपल्याला सोडून दिला. शिवाजी महाराजांना दुःख झालं. शिवाजी महाराजांनी सत्ता जाऊन आपल्या रायबाचं लग्न मोठे थाटा माटात केले. माझ्या व्हिडिओचा कौशन सबस्क्राइब लाईक शेअर करा. धन्यवाद. मोफत स्पर्धेचा लाभ घ्या. मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा. सोबतीला बक्षिसे मिळवा. हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब